सार्वजनिक उत्सवात कायमच सर्वांच्या पुढे राहणाऱ्या राहुल साणपनं मृत्यूच्या काही दिवस अगोदरच आपण एक रक्तदान शिबिर राबवू असा मानत मित्रपरिवारात व्यक्त केला आणि थोड्या दिवसात अपघातात गंभीर जखमी राहुलाच रक्ताची गरज भासली. पण राहुलाच रक्ताची गरज भासली ती पूर्णही केली गेली, पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. राहुलचा मृत्यू झाला. राहुलची रक्तदानाची हीच अंतिम इच्छा त्याच्या मित्रमंडळीनं दशक्रिया निधी तब्बल 121 पिशव्या रक्तदान करत पूर्ण केली. 4 जानेवारी 2019 दुपार चांदवडकरांच्या जीवाला चटका लावणारी ठरली, कारण येथील महामार्गावरील भीषण अपघातात राहुल साणप हा तरुण गंभीर जखमी झाला. अनेकांच्या परिचयाचा आणि सामाजिक उत्सवात हिरारीने भाग घेणारा राहुल 2 दिवस पिंपळगाव व नाशिक येथील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. अखेर रविवार ही सकाळ उजाडली आणि राहुल ही झुंज हरला. त्याच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. त्याच्या अनेक आठवणींना उजाळा देताना त्याच्या रक्तदानाचा मानस सर्वांनाच भावनिक करणारा ठरला, कारण 2 दिवस राहुल रुग्णालयात जीवन मरणाची लढाई देताना त्याला रक्ताची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सर्वच मित्रमंडळीला राहुलने व्यक्त केलेल्या रक्तदान शिबिराची आठवण झाली. राहुलची इच्छा मित्रांनी मंगळवारी त्याच्या दशक्रिया दिनी पूर्ण केली. विविध रक्तगटांच्या तब्बल 121 रक्तपिशवांचे संकलन झाले. यावेळी एकीकडे राहुलची अंतिम इच्छा पूर्ण केल्याचे समाधान, तर दुसरीकडे गमावलेला सच्चा मित्र याची खंत सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. या ठिकाणी राहुलच्या मित्रांनी तसेच चांदवडकरांनी रक्तदान शिबिर साजरी करत राहुलची ही अंतिम इच्छा पूर्ण करून एक सामाजिक उपक्रम राबवला. धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड.